सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सध्या त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आरोप असलेले केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. त्यांचा अतिरिक्त पदभार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय. गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. गोविंद, आपण बघतो की संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलिसाच्या तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं आणि त्याची कारवाई सुद्धा पहिल्यांदा झाली होती. जसं की राजेश पाटील जे पोलीस उपनिरीक्षक होते केज पोलीस ठाण्याचे, त्यांना तडकाफडकी निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आता आपण बघतोय की जे प्रशांत महाजन पोलीस निरीक्षक आहेत केज पोलीस स्टेशनचे, त्यांना सुद्धा सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय आणि त्यांचा जो कार्यभार आहे तो दुसरीकडे देण्यात आलाय. खरं तर आता केज पोलिसाकडे हा तपास राहिलेला नाहीये. आपल्याला माहिती आहे की कालच या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सगळा तपास हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय. तरी सुद्धा या प्रकरणातली दुसरी कारवाई होते ती प्रशांत महाजन या पोलीस निरीक्षक यांच्यावरती होते आणि आपण बघतोय की प्रशांत महाजन यांना आता सक्तीच्या रजेवर पाठवलाय. गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार आरोपी अजूनही फरार आहेत. पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील या प्रकरणात निलंबित करण्यात आलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.